श्रीराम कंपनी ओपन केलेली आहे। यामध्ये गेटवे ऑफ टॅलीमध्ये एंट्री रेकॉर्ड करण्याकरिता वाउचरवर एंटर केल्यानंतर टॅली शो पेमेंट वाउचर, आपल्याला परचेस वाउचरमध्ये एंट्री करण्याकरिता उजव्या साईडला या ठिकाणी फंक्शन बारवर बघा परचेस या वाउचरवर क्लिक केल्यानंतर टॅली शो परचेस वाउचर, यामध्ये एंट्री रेकॉर्ड करण्याकरिता PDF फाईलमध्ये चला बघूया। मागील एंट्री आपण हजारे अँड कंपनीची रेकॉर्ड केली होती, आता उर्वेश ट्रेडर्स या पार्टीकडनं आपण मालाचा परचेस घेतला आहे, त्याची एंट्री रेकॉर्ड करूया। सर्वात अगोदर डेट, त्यानंतर इनव्हॉइस नंबर। डेट आहे 1 फेब्रुवारी, बघा या ठिकाणी F2 1 फेब्रुवारी, बघा या ठिकाणी एंटर करून टाइप करून एंटर केलं, या ठिकाणी आता 1 फेब्रुवारी ही तारीख आता दिसत आहे। या ठिकाणी वाउचर नंबर बघा आपण पेस्ट केला आहे आणि एंटर करून पुढे गेल्यानंतर पार्टी अकाउंट नेम बघा, पार्टीचं नाव आहे उर्वेश ट्रेडर्स, बघा त्याला मी कॉपी करत आहे Ctrl+C या शॉर्टकट कीने। पुन्हा टॅलीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी पेस्ट केलं मी या ठिकाणी बघा, तर टॅलीने स्पेलिंग एरर मेसेज पाठवला, म्हणजेच हे लेजर आपल्याला आता क्रिएट करावं लागेल। म्हणून क्रिएट शब्दावर आल्यानंतर आणि एंटर केल्यानंतर बघा या ठिकाणी टॅलीने स्टॉक क्रिएशन विंडो ओपन केली आहे, यामध्ये हे अकाउंट क्रिएट करूया। बघा याचा ग्रुप SUND, बघा या ठिकाणी मी टाईप केलं SUND। लिस्ट ऑफ लेजरमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स या ग्रुपला मी सिलेक्ट केलं आणि एंटर केलं। आता मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल यामध्ये काही रेकॉर्ड न करता पुन्हा पुढे गेल्यानंतर या ठिकाणी नेम दिसत आहे, मेलिंग डिटेलमध्ये ॲड्रेसला रेकॉर्ड करण्याकरिता पुन्हा PDF फाईलमधून ॲड्रेसला मी Ctrl+C कॉपी करून पुन्हा मी आता टॅलीप्राइम सॉफ्टवेअरमध्ये येऊन या ठिकाणी Ctrl+V पेस्ट केला आहे। आता या ठिकाणी उत्तर प्रदेश या स्टेटला सिलेक्ट करावं लागेल, उत्तर प्रदेश बघा, उत्तर प्रदेश एंटर करून पुढे गेल्यानंतर पिनकोडला काही न रेकॉर्ड करता, ब्रॉडबँक डिटेलमध्ये काही न भरता, पॅन कार्डमध्ये काही न भरता, रेग्युलर पार्टी आहे आपली। आणि पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आता GSTN नंबर आपल्याला रेकॉर्ड करावा लागेल, बघा रेग्युलर म्हणून आपण या ठिकाणी घेऊया। आणि पुढे गेल्यानंतर GSTN नंबर आपल्या बिलातनं बघा या ठिकाणावरनं Ctrl+C कॉपी करून पुन्हा आपल्या टॅलीप्राइम सॉफ्टवेअरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी Ctrl+V मी पेस्ट करून एंटर केल्यानंतर एरर मेसेज बघा या ठिकाणी। हा काल्पनिक नंबर आहे म्हणून याच नंबरमध्ये प्रॅक्टिस करून एंटर करण्याकरिता एंटर केलं, सेट अल्टर GST काही न भरता एंटर केलं आणि हे लेजर मी सिलेक्ट केलं। या ठिकाणी आता टॅलीने परचेस रिसिप्ट डिटेल इन्फॉर्मेशन मागत आहे, सप्लायरने माल सप्लाय करताना त्या अगोदर किंवा सप्लायर इनव्हॉइस सप्लायर करताना इनव्हॉइस बिलासोबत जर अशा पद्धतीची रिसिप्ट आपल्याला इश्यू केली असेल, रिसिप्ट म्हणजे इनव्हॉइस संदर्भात मालासंदर्भाची इन्फॉर्मेशन असते त्या रिसिप्टमध्ये, तर ती सर्व इथे आपण रेकॉर्ड करू शकतो। पुढे जाण्याकरिता Ctrl+A पार्टी डिटेल, आत्ताच आपण हे अकाउंट क्रिएट केलं होतं बघा या ठिकाणी लिस्ट ऑफ लेजर अकाउंटमध्ये आता दिसत आहे, या ठिकाणी हे अकाउंट बघा दिसत आहे। आता याला सिलेक्ट करण्याकरिता याला पुढे जाण्याकरिता Ctrl+A, पुन्हा मी आता टॅलीप्राइम सॉफ्टवेअरमध्ये आलो आहे, या ठिकाणी आता टॅली विचारत आहे परचेस लेजर, बघा या ठिकाणी 4 प्रकारचे लेजर मला दिसत आहे, त्यामध्ये परचेस इंटरेस्ट रेटमध्ये आपण प्रॅक्टिस करतोय। पुढे गेल्यानंतर नेम ऑफ ॲटम बघा, नेम ऑफ ॲटम पुन्हा आलो आपण, नेम ऑफ ॲटम RWQP, त्याला मी Ctrl+C कॉपी करून पुन्हा माझ्या टॅलीमध्ये येऊन या ठिकाणी मी जर टाईप केलं तर टॅली शो बघा स्पेलिंग एरर मेसेज, या ठिकाणी मी टाईप केलं तर हा जो ॲटम आहे हा या ठिकाणी स्टॉक ॲटममध्ये दिसत नाही, म्हणून
त्याला मला क्रिएट करावा लागेल. आणि क्रिएट करण्याकरिता मी या ठिकाणी बघा किंवा अल्टर सी ही शॉर्टकट कीने स्टॉक आयटम क्रिएशन विंडोमध्ये आलो. त्या ठिकाणी पुन्हा कंट्रोल वीने त्या स्टॉक आयटमला मी टाईप सेव्ह केलो आणि एंटर करत त्याचा ग्रुप आया. या ठिकाणी बघा लिस्ट ऑफ ग्रुप 0%. बघा त्याला सिलेक्ट करून एंटर केलं. आता त्याचं युनिट आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. त्याचं युनिट आहे बॅग. बघा पुन्हा टॅलीमध्ये जाऊन या ठिकाणी बघा ही युनिट आहेत. त्यामध्ये बॅगला सिलेक्ट केलं, बॅगला सिलेक्ट करून एंटर केलं. टॅली आता स्टॅट्युटरी डिटेलमध्ये जी एस टी ॲप्लिकेबलला काही न भरता थेट अल्टर जी एस टीमध्ये एस एंटर एस केल्यानंतर आता टॅली शो जी एस टी डिटेल्स फॉर स्टॉक आयटम आर डब्ल्यू क्यू पी. बघा त्याचं एच एस ए नंबर 87 45. मी त्याला कॉपी केलं. पुन्हा मी माझ्या टॅलीमध्ये आलो आणि या नंबरला मी या ठिकाणी कंट्रोल वीने पेस्ट केलं. एंटर करत पुढे जात आहे आता सध्या, कारण हा आयटम एक्झम्प्ट आहे. एच एस एन नंबर या ठिकाणी पेस्ट करूया, डिस्क्रिप्शन इथे काढून टाकूया आपण. एंटर एंटर ऑन व्हॅल्यू एक्झम्प्ट. बघा पुढे आलो आता आपण या ठिकाणी टाइप्स ऑफ सप्लाय गुड्स रेट ऑफ ड्युटीमध्ये काही न भरता एंटर केलं. हा आयटम या ठिकाणी आता दिसत आहे. बघा आधी तो नव्हता, आपण क्रिएट केला. आता क्वांटिटी क्वांटिटी आपल्या बिलामध्ये आहे. बघा या ठिकाणी 14 बॅग 874 रुपये. पुन्हा मी टॅलीमध्ये गेलो. 14 बॅग बघा या ठिकाणी कंट्रोल वी 874, 12,236. बघा आपल्या बिलाची कॉस्ट पण आपण चेकआउट करू शकतो. बघा इथं दिसत आहे 12,236. आता दुसरा आयटम आहे एल क्यू यू, तो सुद्धा आता आपल्याला आपल्या टॅलीमध्ये या ठिकाणी रेकॉर्ड करावा लागेल. एंटर केल्यानंतर बघा लिस्ट ऑफ स्टॉक आयटममध्ये नेम ऑफ आयटममध्ये हा आयटम इथं टाईप केल्यानंतर याला सुद्धा आपल्याला स्पेलिंग एररचा मेसेज आला. पुन्हा हा आयटम आपल्याला लिस्ट ऑफ स्टॉक आयटममध्ये क्रिएट करावा लागेल. क्रिएट शब्दावर मी आल्यानंतर आणि एंटर केल्यानंतर पुन्हा टॅली शो स्टॉक आयटम क्रिएशन विंडो यामध्ये हा आयटम पेस्ट करून एंटर केलं करत राहिलो. आता त्याचा ग्रुप आहे 0%चा, त्याला मी सिलेक्ट केलं आणि पुन्हा मी युनिट जी आहे ते आपल्या टॅलीच्या पी डी एफ फाईलमध्ये आपण जी केली आहे बिलाची ही बॅग. बघा बॅगच त्याचं युनिट आहे. पुन्हा आपल्या टॅलीमध्ये येऊन बॅगला मी सिलेक्ट करत आहे. बघा युनिट पुढे आता जी एस टी ॲप्लिकेबल सेट अल्टर जी एस टी लेस करून हे केल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये काही न भरता एच एस एन नंबर जो आहे तो बिलामध्ये आहे, तो आहे 3240. बघा पुन्हा मी टॅलीमध्ये आलो. या ठिकाणी कंट्रोल वीने पेस्ट करून एंटर केलं. ऑन व्हॅल्यू एक्झम्प्ट. बघा अशा पद्धतीने गुड्स एंटर करून हा आयटम मी ॲक्सेप्ट केला. आता त्याची क्वांटिटी ती बिलामध्ये आहे 23 बॅग 650 रुपये. बघा या ठिकाणी 23 बॅग 650 टोटल कॉस्ट झाली बिलाची. बघा या ठिकाणी 27,186 म्हणजेच बघा इथे आता 27,186. ओके चला आता पुन्हा एंटर करत टॅलीमध्ये एंटर करून एंटर केलं आणि कंट्रोल येणे बिल सेव्ह केलं. आता दुसऱ्या बिलाची एंट्री करूया. दुसऱ्या बिलाची डेट आहे 2 फेब्रुवारी नारायण कंपनी 10,410 त्याचा इन्व्हॉइस नंबर. बघा या ठिकाणी आता F2. बघा या ठिकाणी टॅलीने 1 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी स्वतःहून घेतली आहे. एंटर. आता या ठिकाणी ही डेट दिसत आहे. बघा आता या ठिकाणी त्याचा सप्लायर इन्व्हॉइस नंबर कंट्रोल वीने मी पेस्ट केला आणि एंटर करत पार्टी अकाउंट नेम. बघा आपला पार्टीचं नाव काय आहे, नारायण कंपनी. त्याला मी कॉपी केलं आणि पुन्हा माझ्या टॅलीमध्ये येऊन मी या ठिकाणी कंट्रोल वीने पेस्ट करण्याचा प्रयत्न केला तर हे आयटमसुद्धा हे लेजरसुद्धा आपल्याला क्रिएट करावं लागेल. पुन्हा क्रिएटवर येऊन एंटर केलं. आता लिस्ट ऑफ स्टॉक इथं लेजर क्रिएशन विंडो ओपन झालेली आहे. त्यामध्ये कंट्रोल वी त्याचं लेजर आता सन्ड्री क्रेडिटर्स इथे बघा 34 ग्रुप आधीपासूनच आहे. त्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स हे आपलं ग्रुप आहे. हे
स्वतःहून टॅलीप्राइम सॉफ्टवेअरने त्याच्यात स्वतःच्या लिस्ट ऑफ ग्रुपमध्ये आधीपासूनच क्रिएट केला आहे. बेसिक अकाउंटची माहिती असेल तर नो प्रॉब्लेम, नसेल तर सर्व व्हिडिओ बघूया. पुन्हा एंटर करत या ठिकाणी मिलिंग डिटेलमध्ये बघा त्याचा चांद रोड मध्य प्रदेश. पुन्हा टॅलीमध्ये गेलो, कंट्रोल व्ही, एंटर एंटर. आता या ठिकाणी मध्य प्रदेश MAD बघा आलं. एंटर 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 रेग्युलरच आहे बघा. एंटर आता GSTN नंबर, पुन्हा आपल्या GSTN नंबर इथं आहे, त्याला कॉपी केला आहे, कंट्रोल सी. पुन्हा इथे आल्यानंतर कंट्रोल व्हीने पेस्ट करून एरर मेसेज, काल्पनिक नंबर आहे. पुढे जाऊया पुढे जाऊया. एंटर आता त्याली परत रिसिप्ट इश्यू करतो, शो करतो, त्यामध्ये काही न भरता कंट्रोल ए. पार्टीचं जे अकाउंट आहे, आपण जी पार्टीकडनं माल सप्लाय केला त्याची इन्फॉर्मेशन जेव्हा आपण लेजर क्रिएशन केलं त्याच वेळेस भरल्यामुळे सर्व इन्फॉर्मेशन दिसत आहे. पुढे जाण्याकरिता कंट्रोल ए. पुन्हा आता आपण या ठिकाणी परचेजचं लेजर आपल्याला टॅली विचारत आहे आणि या ठिकाणी ते दिसेल बघा आपल्याला. त्याच्यामध्ये आपण ह्या लेजरला ॲक्सेप्ट करून एंटर केलं. आता नेम ऑफ ॲटम आपल्याला टॅली विचारत आहे आणि नेम ऑफ ॲटम आपल्या बिलामधून बघूया आपण. नेम ऑफ ॲटम KGP 87. पुन्हा आपल्या टॅलीमध्ये आल्यानंतर कंट्रोल व्ही, परत स्पेलिंग एरर मेसेज. हा ॲटमसुद्धा क्रिएट करावा लागेल. क्रिएट शब्दावर एंटर केल्यानंतर बघा स्टॉक ॲटम क्रिएशन विंडो, यामध्ये हा ॲटम पेस्ट केला. एंटर एंटर एंटर, तो 0% त्याला स्वीकारलं. त्याचे युनिट आता चेकआउट करूया बघा. त्याचं युनिट आहे 20 पीसेस बघा या ठिकाणी. पीसेस पीसेस ओके. GST ॲप्लिकेबल, सेट अल्टर GST एस. HSN नंबर आपण रेकॉर्ड करूया. त्याचा HSN नंबर आहे 47785. पुन्हा आपल्या टॅलीमध्ये येऊन कंट्रोल व्ही, एंटर, एक्झम्प्टेड बघा, एंटर, गुड्स, एंटर. बघा या ठिकाणी आता हा ॲटम दिसत आहे बघा. नेम ऑफ ॲटममध्ये त्याची क्वांटिटी आता रेकॉर्ड करूया. 20 पीसेस 874 रुपये बघा. पुन्हा टॅलीमध्ये आलो, या ठिकाणी 20 पीसेस, कंट्रोल व्ही, एंटर, 17,480. पुढचा ॲटम आहे POLWQ. चला कंट्रोल व्ही, पुन्हा स्पेलिंग एरर मेसेज, पुन्हा क्रिएट, कंट्रोल व्ही, एंटर, 0% युनिट बघूया आपल्या बिलामध्ये. त्याचं युनिट आहे पीसेसमध्ये. ओके बघा पीसेस PCS पीसेसला ॲक्सेप्ट करून एंटर. ॲप्लिकेबल यस. HSN नंबर आपल्या बिलामध्ये आहे बघा 87. पुन्हा आपल्या इथे कंट्रोल व्ही, एंटर, ऑन व्हॅल्यू, एक्झम्प्ट 0, गुड्स. चला पुढे जाऊया बघा. या ठिकाणी आता आयटमसुद्धा सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे. त्याची क्वांटिटी चला बिलामधून बघूया. 20 पीस 910 रुपयाप्रमाणे चला 20 पीस 910 रुपयाप्रमाणे टोटल बिलाची कॉस्ट झाली बघा 35,680. आपल्या बिलामध्ये किती आहे? 35,680. चला पुढील बिल बघूया. आधी या बिलाला आपण सेव्ह करूया कंट्रोल येणे. चला आपल्या पुढच्या बिलामध्ये येऊया. आता पुढचं बिल आहे 1 मार्च 2021. बिलाची इनव्हॉइस नंबरला मी कॉपी करत आहे. 1 मार्च या ठिकाणी F2 1 मार्च या ठिकाणी मी टाईप केलं आहे बघा या ठिकाणी आणि त्याला एंटर केलं. आता हे या ठिकाणी दिसत आहे 1 मार्च. ओके आता इनव्हॉइस नंबर बघा या ठिकाणी कंट्रोल व्ही, एंटर एंटर. आता पार्टी अकाउंट नेम काय आहे एकदा बघूया. सोलंकी कंपनी, कंट्रोल सी. पुन्हा आपल्या टॅलीमध्ये आलो, या ठिकाणी कंट्रोल व्ही, स्पेलिंग एरॉर बघा. पुन्हा आपल्याला लिस्ट ऑफ लेजरमध्ये अकाउंट क्रिएट करण्याकरिता क्रिएट शब्दावर आलो, एंटर केलं. पुन्हा या ठिकाणी आता बघा कंट्रोल व्हीने नाव टाईप करून सन्ड्री क्रेडिटर्स, एंटर. मेलिंग डिटेलमध्ये बघा या ठिकाणी त्याचा ॲड्रेस, एंटर. त्याचा ॲड्रेस आता पुन्हा आपल्या बिलातनं या ठिकाणी मेन रोड उत्तर प्रदेश बघा. कंट्रोल सी,
या ठिकाणी कंट्रोल वी ने पेस्ट करून बघा, या ठिकाणी बघा उत्तर प्रदेशचा UTT उत्तर प्रदेशचं मी टाईप केलं उत्तर प्रदेश, ओके एंटर 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 बघा या ठिकाणी अशा पद्धतीने एंटर GST नंबर आपल्या बिलातनं आपण या ठिकाणी बघा कंट्रोल सी पुन्हा या ठिकाणी कंट्रोल व्ही एंटर एंटर काल्पनिक नंबर आहे आपण तोच घेऊया. परत आता ही विंडो ओपन झाली कंट्रोल यांनी पुढे गेलो, परत ही विंडो ओपन झाली कंट्रोल यांनी पुढे गेलो. लेजर कोणतं आहे आपलं परचेस इंटरेस्टेट एक्झाम एक्झाम. आता नेम ऑफ आयटम बघा काय आहे आपला नेम ऑफ आयटम HRE7. चला पुन्हा आपल्या टॅलीमध्ये इथं मी या ठिकाणी एकदा बघून घेऊया. या ठिकाणी मी कंट्रोल व्ही ने टाईप केलं स्पेलिंग एरर मेसेज. पुन्हा आयटम क्रिएट करण्याकरिता क्रिएट शब्द स्टॉक आयटम क्रिएशनची विंडो ओपन झाली. कंट्रोल व्ही ने पेस्ट करून त्याचा ग्रुप जो होता तो 0%चा या ठिकाणी दिसत आहे बघा या ठिकाणी. ओके चला त्याला मी ॲक्सेप्ट केलं आणि एंटर केलं. त्याचं युनिट चेकआउट करूया, त्याचं युनिट आहे पीसेसमध्ये. चला पुन्हा आपल्या टॅलीमध्ये जाऊन पीसेसला ॲक्सेप्ट केलं. नंतर या ठिकाणी त्या HSN नंबर बघा त्याचा HSN नंबर काय आहे, त्याचा HSN नंबर आहे 98988077. त्याला मी कॉपी केलं पुन्हा इथे कंट्रोल विनी पेस्ट करून एंटर केलं. ऑन व्हॅल्यू एक्झम्प्टेड गुड्स ओके ओके. चला ह्याची क्वांटिटी आपल्या बिलामधून 10 पीस 1640 ओके 10 पीस ओके 10 पीस कंट्रोल व्ही एंटर एंटर एंटर. पुढचं बिल चला पटकन OPY9 त्याला मी कॉपी केलं पुन्हा इथे कंट्रोल व्ही ने हे केलं स्पेलिंग एरर मेसेज म्हणजे आयटम क्रिएट करावं लागेल. पुन्हा आपल्या क्रिएटमध्ये आलो एंटर केलं स्टॉक आयटम क्रिएशन विंडो यामध्ये कंट्रोल व्ही एंटर एंटर त्याचा आयटम ॲट द रेट ऑफ 0% एंटर त्याचं युनिट चेकआउट करूया त्याचं युनिट आहे बॅग. चला पुन्हा जाऊया या ठिकाणी बॅग बॅगला मी ॲक्सेप्ट केलं ते सेटल रजिस्ट्री एस HSN नंबर या ठिकाणी रेकॉर्ड करूया त्याचा HSN नंबर 35540 कंट्रोल सी पुन्हा आपल्या टॅलीमध्ये कंट्रोल व्ही एंटर एक्झम्प्टेड ओके चला गुड्स घेतलं बघा इथे ओके 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 त्याची क्वांटिटी 12 बॅग 2140 रुपये. चला पुन्हा 12 बॅग कंट्रोल व्ही बिलाची कॉस्ट बघा किती झाली 42,080 रुपये. चला आपल्या इथे PDF फाईलमध्ये बघूया 42,080 रुपये. चला पुढचं बिल आहे आधी त्या अगोदर या बिलाला सेव्ह करूया कंट्रोल लेने ओके सेव्ह झालं. पुढचं बिल आहे 2 मार्च 2021 बरोबर त्याचं बिलाचा नंबर आहे 12470 कंट्रोल सीने कॉपी पुन्हा आपल्या टॅलीमध्ये आल्यानंतर आधी F2 2 मार्च स्वतःहून घेतलं टॅलीने बघा त्याला ॲक्सेप्ट केलं एंटर केलं या ठिकाणी इनवॉइस नंबर बघा कंट्रोल व्हीने पेस्ट करून एंटर एंटर नेम ऑफ पार्टी बघा आपली पार्टीचं नाव काय आहे DK ट्रेडर्स कंट्रोल सीने कॉपी केलं पुन्हा मी आपल्या टॅलीमध्ये आलो कंट्रोल व्हीने पेस्ट केल्यानंतर स्पेलिंग एरर मेसेज पुन्हा आपल्या क्रिएशन विंडोमध्ये जाऊन एंटर केलं या ठिकाणी त्याचं नाव टाईप केलं बघा नंतर सन्ड्री क्रेडिटर्स ग्रुप दिसतात ते सिलेक्ट केलं एंटर मिलिंग डिटेलमध्ये आलो मिलिंग डिटेलमध्ये त्याचा ॲड्रेस आहे MIDC रोड मध्य प्रदेश. पुन्हा आपल्या टॅलीमध्ये आलो कंट्रोल व्ही एंटर एंटर मध्य प्रदेशचा मध्य प्रदेश बघा या ठिकाणी मी मध्य प्रदेश एंटर 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 रेग्युलर एंटर 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 त्याचं हे तर पुढे जाण्यासाठी कंट्रोल ए कंट्रोल ए नंतर परचेस एक्झाम्प्टेड नेम ऑफ आयटम चला पटकन बघूया हा आयटम आहे आपला बघा POEG पुन्हा कंट्रोल व्ही स्पेलिंग एरर मेसेज क्रिएट कंट्रोल व्ही एंटर 0% युनिट बघूया आपलं बिलामध्ये काय याचं युनिट आहे युनिटच आहे याचं युनिट युनिटच आहे बघा ॲप्लिकेबल येस HSN नंबर 32141 कंट्रोल व्ही ऑन व्हॅल्यू
एकदम टेड बूस्ट चला पुढे। आता त्याची क्वांटिटी 7 युनिट 2470, चला पुन्हा पुढे जाऊया। 7 युनिट 2470 ला कॉपी, एंटर। पुढचा आयटम बघूया, कंट्रोल सी, पुन्हा टॅलीमध्ये कंट्रोल व्ही, परत क्रिएशन करावं लागेल, कंट्रोल व्ही, एंटर एंटर। 0% युनिट एकदा चेक करून घेऊया, त्याचं युनिट आहे पीसेसमध्ये। ओके चला पीसेसमध्ये, पीसेस पीसेस ओके येस ओके। एच एस एनमध्ये काही न भरता, एच एस एन नंबर सॉरी बाय 3140, कंट्रोल व्ही, एंटर एंटर, एक्झम्प्टेड। ओके गुड ओके ओके ओके। चला पुन्हा किती 12 पीस 957 रुपये रेट। ओके पुन्हा 12 पीस, कंट्रोल व्ही, टोटल कॉस्ट आली 28,774। बघा या ठिकाणी किती आहे, 28,774। अशा पद्धतीने आपल्या आय जी एस टीच्या एंट्रीज आपण आता रेकॉर्ड केल्या। कोणत्या कोणत्या? तर आपण उर्वेश ट्रेडर्स, नारायण कंपनी, सोलंकी कंपनी आणि डी के ट्रेडर्स। पुन्हा टॅलीमध्ये जाऊया, चेकआउट करू, ही एंट्री आता सेव्ह करतो कंट्रोलेनी। पुन्हा आपल्या बीस्कॅप बटन दाबून मी प्रॉफिट अँड लॉसवर आलो, एंटर केलं, परचेस अकाउंट, परचेस इंटरेस्ट रेट फेब्रुवारीमधल्या बघा, पहिली उर्वेश नंतर नारायण ट्रेडर्स ही एंट्री दिसत आहे, नंतर सोलंकी आणि डी के। आता चार एंट्री मी किती फास्ट केल्या, इतक्या दिवसापासून आपण एकदम सावकाश समजून घेत होतो, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष तुमची प्रॅक्टिस कराल, तुम्ही प्रत्यक्ष काम कराल, तर या स्पीडने कामाला वेग येईल। यामध्ये जे डे टू डे तुम्ही जर एखाद्या कंपनीत काम करत असाल तर या पद्धतीने एंट्री रेकॉर्ड करावं लागतील। जर तुम्हाला वर्षातून एकदा काम करावं लागेल तर माझ्या ॲडव्हान्स लेवलला स्मार्ट वर्क पण मी तुम्हाला एक्सेल टू टॅली आपण पुढे समजून घेणार आहोत। चला आता आपला परचेस इंटरेस्ट रेट एक्झामचं जे लेजर होतं, ज्याची प्रॅक्टिस आपण परचेस वाउचरमध्ये करत होतो, ते आता संपलेलं आहे। पुढील व्हिडिओमध्ये आता सेल्सच्या एंट्र्या कशा रेकॉर्ड करायच्या त्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया। थँक्यू।